नमस्कार, वर्षाच किचन अँड ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण काय पाहणार आहोत? उद्या आहे गणेश विसर्जन. तर गणेश विसर्जन झाल्यानंतर हातात अनंताचा धागा का बांधतात याचं काय महत्त्व आहे ते सांगणार आहे. पण त्यापूर्वी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. उद्या आहे अनंत चतुर्दशी. अनंत चतुर्दशीच्या दिवशी भगवान विष्णूच्या अनंत स्वरूपाची पूजा करण्यासाठी सर्वात महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी 10 दिवसाचा गणपती बाप्पाचे विसर्जन केले जाते. त्या दिवशी भगवान विष्णूचे भक्त दिवसभर व्रत ठेवतात आणि पूजा दरम्यान पवित्र धागा बांधतात. ह्या धाग्याला अनंत धागा असे म्हणतात. ह्या धाग्याचे वैशिष्ट्य म्हणजे 14 गाठी असतात. ह्या 14 गाठीचे काय महत्त्व आहे ते सांगते मी. धाग्यात बांधलेल्या 14 गाठी वेगवेगळ्या जगाचे प्रतीक मानल्या जातात. अशी मान्यता आहे की जो संपूर्ण 14 वर्ष सर्व नियमानुसार पूजा केल्यानंतर 14 गाठीचा धागा बांधतो त्याला विष्णू लोकाची प्राप्ती होते. असे म्हटले जाते की पांडवांनी आपली सर्व राजेशाही गमावल्यानंतर वनवासात असताना भगवान श्रीकृष्णाने त्यांना अनंत चतुर्दशीचे व्रत पाळण्याचा सल्ला दिला. धर्मराजा युधिष्ठिराने आपल्या भावासह आणि द्रौपदीसह हे व्रत पूर्ण विधिवत पाळले आणि अनंतसूत्र धारण केले. अनंत चतुर्दशीच्या उपासाच्या प्रभावामुळे पांडवांची सुटका झाली. हा धागा फक्त रेशीमपासून बनवला जातो. हा धागा पुरुष आपल्या उजव्या हातात बांधतात आणि स्त्रिया डाव्या हातात बांधतात. ह्या धागा पूजेनंतर बांधला जातो. अनंत धागा बांधणारे बहुतेक लोक दिवसभर उपासही ठेवतात. गणपती विसर्जन झाल्यानंतर प्रत्येक काही घरांमध्ये अशी प्रथा असते की गणपती विसर्जन झाल्यानंतर हा धागा बांधण्याची प्रथा आहे. पण काही लोक बांधत नाही, काही लोक बांधतात, असं आहे याचं महत्त्व. तर बघा, आणि हे कसं आहे, पुरातन काळापासून चालत आलेलं आहे. आपल्यामध्ये बांधतात किंवा नाही बांधतात त्याचं पवित्र पण ठेवता आलं पाहिजे. म्हणून तो धागा बांधायचा, कारण आपण म्हणतो काय होतं बांधलं तर असं नाही आहे, त्याचं पावित्र्य राखलं पाहिजे यासाठी तो धागा बांधतो. आणि पावित्र्य राखता नाही आलं तर मग नाही बांधला तरी चालेल.